मिलिंद नगर तसंच बाळे परिसरात विविध ठिकाणी मुरुम तसंच प्रीमिक्स टाकून खड्डे बुजवण्याची मागणी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली. या संदर्भात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आलं. त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक तथा गटनेते आनंद चंदन शिवे तसंच माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. मागील आठवड्यापासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळं शहरातील बुधवारपेठ परिसरातील मिलिंदनगर जयमल्लार चौक बाळे हद्दवाड भागातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी पाणी साचल्यानं चिखल तसंच दलदल निर्माण झाली आहे. काही परिसरात तर पावसामुळं रोड मोठ्या प्रमाणात उखडला गेला असून यामुळं नागरिकांना तसंच शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्यास मोठी अडचण होत आहे. यामुळं बुधवारपेठ परिसरातील मिलिंदनगर जयमल्लार चौक सम्राट चौक परिसर कारंबनाका परिसर बाळे हद्दवाड भागातील लक्ष्मीनगर गणेशनगर गणेश गौरीनगर लोकमंगल विहार तोडकर वस्ती अंबिकानगर जयमल्लारनगर ठोकळनगर साईनगर पद्मावतीनगर संतोषनगर राजेश्वरीनगर केगाव परिसरातील शिवाजीनगर देशमुख वस्ती मडकी वस्ती गणेशनगर वसंतविहार कळके वस्ती पांढरी वस्ती या भागात लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती होणं आवश्यक असून त्यानुसार या ठिकाणी मुरुम टाकणं तसंच प्रीमिक्स टाकून खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी यावेळी आनंद चंदन शिवे तसंच गणेश पुजारी यांनी केली. या संदर्भात योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही पी शिवशंकर यांनी दिली. त्याचबरोबर जी शहरातली जी हद्दवाड आहे जी शहराचं प्रमुख दार आहे जी बाळे परिसरातील केगाव असतील किंवा बाळे परिसरातील विविध नगरं असतील या विविध नगरामध्ये जाण्यासाठी जे कच्चे रस्ते आहेत त्या कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून त्याला सोलिंग करून चांगल्या पद्धतीचे रस्ते पक्के रस्ते टाईप बनवावे अशा पद्धतीचं निवेदन माझे सहकारी त्या भागातले लोकप्रतिनिधी गणेश पुजारी आणि तसेच कुमटा परिसरातील त्या भागातले धडाडीचे नेते अविनाश भडकुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त साहेबांना आम्ही या सर्वच भागातल्या खड्ड्याबाबत आणि जी शहरामध्ये विविध ठिकाणी जी खड्डे विविध पातळीवर जी पाऊस गेल्या 5-7 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे छोटे मोठे अपघात घडत आहेत तरी आयुक्तांनी याच्याबद्दलची दखल घेतलेली आहे.